ही अंडाकरी बघा काय मस्त दिसते आहे खूप छान कलर आला आहे त्याचबरोबर अगदी तर्रीदार झाली आहे छान अशी तर्री आली यावरती तर आज आपण अगदी गावरण पद्धतीने झणझणीत जन अशी अंडाकरी करणार आहे खूपच सोपे करायला आणि भाकरीबरोबर खूपच छान लागते तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर आता अंडाकरीसाठी जो मसाला लागणार आहे तो आपण आधी करून घेऊयात एक मोठा कांदा मी लांबड्या स्लाईसमध्ये कट करून घेतलेला तो तव्यामध्ये टाकून घेतला आहे यामध्ये अर्धा चमचा तेल टाकायचं आहे हा कांदा आपल्याला छान असं भाजून घ्यायचा आहे लालसर असा झाला लाल पाहिजे कांदा, कांदा तर इथे कांदा छान भाजून झालाय आपण बाजूला करून घेऊयात यामध्ये आता आपल्याला खोबरं आहे तर मी इथं अर्धी वाटी खोबरं घेतले लांबड्या तुकड्यांमध्ये कट करून यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे हे खोबरं पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे यामध्येच मी लसूण पाकळ्या टाकते सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या छोटा आल्याचा तुकडा पण कट करून घेतला आहे ते पण यामध्येच टाकून घ्यायचं आहे एक चमचा पांढरे तीळ घेतलेत आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित भाजून आहे भाजण्यासाठी अगदी थोडंसं तेल टाकलं मी भाजून घेऊयात सगळं खोबरं आणि तीळ जे आहे ते लगेच भाजलं जातं त्यामुळं आपल्याला कांदा थोडासा भाजला की नंतरच खोबरं आणि तीळ टाकायचं आहे तर आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करून आपण भाजून घेऊयात तर इथे सगळा मसाला व्यवस्थित भाजून झाला आहे हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे थोडंसं थंड झालं की आपण याचं वाटण करणार आहे यामध्येच आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे या आणि यामध्ये लागेल तसं थोडंसं पाणी टाकून मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे मसाला वाटून घेतला आहे मी आता आपण फोडणी करायला घेऊयात कडईमध्ये दोन मोठे चमचे तेल तापायला ठेवले यामध्ये हा मसाला टाकून घ्यायचा आहे वाटलेला करी छान तरीदार होण्यासाठी आपल्याला तेल थोडंसं जास्त टाकावं लागतं त्यामुळं तेल थोडं जास्त टाकायचं आहे तर आता हा मसाला तेलावरती ते आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे याचा कच्चापणा जो आहे तो पूर्णपणे गेला पाहिजे मसाला तुम्ही जेवढा छान परताल तेवढी तर्री छान येते भाजीला आणि चवही वाढते तरी ते हा मसाला परतून झाला आहे तुम्ही बघू शकता तेल सुटलं आहे आता यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत दीड चमचा मी काळा मसाला घेतला आहे घरगुती तुम्ही जो मसाला घरगुती वापरता तो टाकू शकता त्याचबरोबर पाव चमचा गरम मसाला घेतला आहे चिकन मसाला टाकला तरी चालेल हळद टाकायची पाव चमचा आता हे जे, जे था था मसाले आहेत ते पण आपल्याला तेलावरती चांगले परतून घ्यायचे आहेत म्हणजे भाजीला कलर खूप छान येतो पण खूप जास्त मोठ्या गॅसवरती परतायचं नाही आहे नाहीतर मसाले करपले तर भाजीची चव बिघडू शकते तर मी तर मसाले थोडेसे परतून घेतलेत यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे ज्या तर्रीवाल्या भाज्या असतात तर्री त्यामध्ये कधी पण गरम पाणी टाकायचं म्हणजे भाजीला तर्री खूप छान येते तुम्हाला भाजीची जशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता तर आता पाणी टाकून झालं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आता आमटीला एक उकळी काढायची आहे आमटीला उकळी आली यामध्ये आपल्याला अंडे टाकायचे उकडलेले उकळी आली आहे तर पाच अंडे उकडून सोलून घेतलेत आणि चाकूने याप्रकारे चीर दिली आहे म्हणजे जी ग्रेव्ही आहे किंवा करी आहे ती अंड्यांच्या आतपर्यंत जाते त्यामुळे खूप छान लागतात अंडे पण यामध्ये अंडे सोडून घ्यायचे आहेत आता ही अंडा करी आपल्याला पाच मिनटं फक्त उकळवून घ्यायची आहे लो फ्लेमवरती म्हणजे जो रस्सा आहे तो अंड्यामध्ये उतरला पाहिजे छान आपण गॅसची फ्लेम लो करूयात आणि पाच मिनटं शिजवून घेऊयात तर इथे आपली गावरान पद्धतीची अंडाकरी तयार आहे काय छान दिसते बघा अगदी तोंडाला पाणी सुटेल कोणाच्या इतकी छान तर्री आली याला आणि कलर पण खूपच छान आलाय तर ही अंडाकरी तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता चुरून खूपच छान लागते भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर भाताबरोबरही छान लागेल तर करून बघा या पद्धतीने एकदा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू